नमस्कार बालमित्रांनो, आज आपण वजाबाकीची ओळख करून घेण्यासाठी एक अंकी संख्येची वजाबाकी करूया। एका झाडावर चार फुलपाखरे होती। एक, दोन, तीन, चार। ही फुलपाखरे बराच वेळ हवेमध्ये उडत होती, परंतु काही वेळाने त्यातील दोन फुलपाखरे उडून गेली। एक आणि हे दुसरं, अशा प्रकारे त्या ठिकाणची दोन फुलपाखरे उडून गेली। आता सांगा बरं, त्या ठिकाणी किती फुलपाखरे शिल्लक राहिली? चला मोजूया। एक आणि हे दुसरे, म्हणजे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त दोनच फुलपाखरे शिल्लक राहिली, म्हणजे एकूण शिल्लक राहिलेली फुलपाखरे बरोबर एक आणि दोन। एकूण शिल्लक राहिलेली फुलपाखरे दोन। चार फुलपाखरे होती, त्यातील दोन फुलपाखरे उडून गेली, शिल्लक राहिली दोन। यालाच गणिताच्या भाषेमध्ये असे लिहिले जाते, चार मधून दोन कमी झाले, शिल्लक राहिले दोन। कमी होणे म्हणजेच वजा होणे। वजा होण्याची क्रिया म्हणजेच वजाबाकीची क्रिया। वजाबाकीची क्रिया या चिन्हाने दर्शविली जाते। या उदाहरणाचे चार वजा दोन बरोबर दोन असे वाचन केले जाते, यालाच वजाबाकीची उभी मांडणी असे म्हणतात। आणि याला वजाबाकीची आडवी मांडणी असे म्हणतात। दोन्हींचा अर्थ एकच। आणखी एक उदाहरण बघूया। शीतलजवळ पाच गुलाबाची फुले होती। तिने त्यापैकी तीन गुलाबाची फुले तिच्या मैत्रिणीला देऊन टाकली, तर आता शीतलकडे किती गुलाबाची फुले उरली? उत्तर आहे दोन। याचाच अर्थ पाच वजा तीन, उत्तर आले दोन। यालाच आडव्या पद्धतीनं असे लिहिले जाते। कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।